उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा शहरात सुरू आहे। म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबीजी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती। या ठिकाणी हायटेक कॉपीचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की म्हसरूळ भागातील वेबीजी इन्फोटेक या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा ही काल गुरुवारी घेतली जात होती। यावेळी परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतले। संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र आणि 1 टॅब असे साहित्य ताब्यात घेण्यात आले। या संशयिताकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरू असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची फोटो मिळून आले आहेत। सदरचा संशयित हा त्या परीक्षा केंद्रात कोणाला मदत करत होता आणि याबरोबर अजून कोणी सहभागी आहे का याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर आणि कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अश्विनी पुरी, नाशिक।